स्तोत्रसंहिता 73 आणि यातलं 25 वचन आपण वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 73 अध्याय 73 verse 25. स्तोत्रसंहिता 73 आणि 25. स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे, पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही. आमेन. जीवनात आपल्याला बऱ्याच वेळा ऑप्शन्स मिळतात, संधी मिळते. एक वस्तू नसेल तर दुसरी आपल्याला मिळते. एखाद्याला चहा आवडतो, मग तो जातो एखाद्या ठिकाणी आणि म्हणतो मला चहा पाहिजे. तिकडे सांगतात की चहा संपलाय, मग तो लगेच विचारतो कॉफी आहे का. एखाद्या व्यक्तीला नॉनव्हेज बिलकुल चालत नाही, आवडत नाही कुठल्याच प्रकारचं, आणि एखाद्या ठिकाणी तो व्यक्ती जेवायला गेला आणि तिथं सांगितलं की मला नॉनव्हेज चालत नाही, मी खात नाही, मग विचारलं जातं की व्हेज आहे का. आणि असं कधीच समजू नका की येशूकडे येणं म्हणजे नॉनव्हेज खाणं, असं काही नाही आहे. लक्ष देऊन ऐका, सगळं देवाने केलं आहे, तुम्हाला जे आवडतं ते खा. किती लोक आमेन म्हणतील? जे शरीराच्या हिताचं आहे ते तुम्ही खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ख्रिस्ताकडे येणं म्हणजे त्याचा तो अर्थ होत नाही. खूप लेकरं अभ्यास करतात, सायन्सला जायचं, 2-3 mark जरी कमी पडले तर ते मेरिट लिस्ट कट ऑफ होते आणि मग नाही मिळत ॲडमिशन. बरं, ठीक आहे, सायन्सला नाही मिळत तर कॉमर्सला घे, आर्ट्सला घे, काहीतरी ऑप्शन असतात. स्थळ बघितलं जातं, एखादी मुलगी नाकारते किंवा मुलगा नाकारतो, काही प्रॉब्लेम नाही. हे गई तो बॅचलर लेकरं जागे असले तर उत्तर द्यायला पाहिजे होतं त्यांनी. जीवनात तुम्हाला प्रत्येक गोष्टीला ऑप्शन अवेलेबल आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्याकडे पर्याय आहेत. सकाळी उठल्यापासून ह्या कंपनीचा ब्रश दात घासायला मिळाला नाही, दुसऱ्या कंपनीचा मिळणार आहे. ही टूथपेस्ट मिळाली नाही, दुसरी मिळणार आहे. रात्री झोपेपर्यंत जेवढ्या तुमच्या गरजा आहेत, प्रत्येक गोष्टीसाठी या जगामध्ये भरपूर मुबलक असे ऑप्शन शिल्लक आहेत ज्याचा तुम्ही दिनी प्रतिदिनी लाभ घेत आहात. परंतु आज या सकाळी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, परमेश्वराला दुसरा ऑप्शन नाही. तुम्हाला देवाची गरज आहे. देवा व्यतिरिक्त तुमच्या आणि माझ्यासाठी दुसरं कुणीच असू शकत नाही. परमेश्वराचं स्थान आम्ही आमच्या जीवनात दुसऱ्या कोणाला देऊ शकत नाही. तो देव सर्वोच्च आहे आणि त्या देवाची जागा घेण्याची लायकी आणि पात्रता कोणामध्येच नाही. किती लोक आमेन म्हणतील? आम्हाला परमेश्वराची नितांत गरज आहे. आणि या ठिकाणी स्तोत्रकरिता दावीद म्हणतो की स्वर्गात तुझ्या शिवाय मला कोणी नाही. सगळ्यांनी म्हणा, स्वर्गात तुझ्या शिवाय मला कोणी नाही. स्वर्गात कोणी नाही. एक दिवशी ना काय झालं, मी प्रार्थना करत होतो आणि ना प्रभूने मला विचारलं. आता मी तसं जसं तुमच्याशी बोलतो तसं माझा देव माझ्याशी बोलतो. किती लोक आमेन म्हणतील? कारण ना आम्हाला त्यांनी तोंड दिलंय तर देव मुखा बाहेरात असणार नाही. हालेलुया. आम्हाला सगळं ऐकायला येतं, आमचा देव तर बाहेरा असणार नाही. किती लोक आमेन म्हणतील? त्याच्या प्रतिरूपाचं बनवलंय. मला दिसतं तर त्याला पण दिसतं. मी बोलतो म्हणजे तो पण बोलतो, मी ऐकतो म्हणजे तो पण ऐकतो, मी चालतो तो पण चालतो. देवाच्या प्रिय लोकांनो, माझा प्रभू मला विचारलं एक दिवशी, प्रभूने, विकास तुला स्वर्गात काय यायचंय? स्वर्गात काय यायचंय? आपण नेहमी म्हणतो की स्वर्ग राज्यासाठी माझं तारण झालं पाहिजे, आम्ही स्वर्गाचे वारिसदार, एक दिवशी आम्ही स्वर्गात जाणार, स्वर्ग आमच्यासाठी. स्वर्ग का पाहिजे? पवित्र आत्म्याने मला प्रकट केलं आणि मी उत्तरलो, बोललो मी असं, स्वर्गात लाखो करोडो दिव्यदूत आहेत म्हणून मला स्वर्गात नाही जायचंय. सोन्याचे रस्तेत ना स्वर्गात म्हणून पण मला स्वर्ग नकोय. 4 प्राण्यांसाठी मला स्वर्गात जायचं नाही, त्या 12 वेशी बघण्यासाठी मला स्वर्गात जायचं नाही, त्या जीवनी झाडासाठी किंवा ते जीवनी जलाच्या नदीसाठी जायचं नाही. माझा देव स्वर्गात आहे ना, म्हणून मला स्वर्ग पाहिजे. जिथं माझा प्रभू आहे तिथं मी असलं पाहिजे. हालेलुया. जिथं मेंढपाळ आहे तिथं त्याची मेंढरं असली पाहिजेत. स्वर्गात तुझ्या वाचून मला कोणीच नाही. किती लोक आमेन म्हणतील? येशू वाचून
आपल्या जिवंत परमेश्वरा वाचून स्वर्गात आमच्यासाठी कोणी नाही. प्रियांनो, पृथ्वीवर तुझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही. आमेन. पृथ्वीवर खूप गोष्टी आम्हाला प्रिय आहेत. पृथ्वीवर खूप गोष्टी आम्हाला प्रिय आहेत. अनेक गोष्टींवरती आमचं प्रेम असतं. प्रभूने पण सांगितलं शेजाऱ्यांवरती प्रेम करा, जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावरती प्रीती करा. जगात अनेक गोष्टींवरती, अनेक लोकांवर, अनेक व्यक्तींवरती आमचं प्रेम आहे, पण त्या सर्व प्रेमाच्या वरचढ आमचं प्रेम जिवंत देवावरती आहे. परमेश्वरा एवढं आमच्या जीवनात आम्ही कोणावर प्रेम करू शकत नाही. आणि म्हणून आज मननासाठी जो विषय आहे तो म्हणजे माझ्या देवा मला तुझ्याशिवाय कोणीच नाही. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ॲक्च्युली कोरोनाचा काळ आला नसता तर हे वचन अजून नीटसं समजलं नसतं, पण त्या काळामुळे, त्या कोविडच्या काळामध्ये प्रत्येकाला कळालं की माझ्या देवाशिवाय मला कोणीच नाही. ज्यांना कोविड झाला असेल, ॲक्च्युली मुळात पाहायला गेलं तर सगळ्यांनाच होऊन गेलं आहे, पण जे हॉस्पिटल गाठून परत घरी आलेत ना, त्यांना जास्त भावणार आहे माझं बोलणं. मी काय सांगतो तुम्हाला, रक्ताचे नातेवाईक लांबून बोलायचे, पण प्रभू जवळ उभा होता. लोक फोनवरून लांबून बोलायचे, मी आत येऊ शकत नाही, गेटवरून मला सोडत नाही. आणि एखादा ओळखीचा असला, जिथं नाही तिथं आपण कनेक्शन काढून आत घुसतो, पण त्या काळात कोणी कोणाच्या जवळ जात नव्हतं. पण प्रभू आमच्या जवळ आला, त्याने आमचं सहाय्य केलं, त्याने आमच्या अश्रू पुसले, दुःखाच्या दरीतून त्याने आम्हाला बाहेर काढलं आणि पुन्हा एक वार उभं केलं. देवाच्या प्रिय लोकांनो, कधीच असं समजू नका. अनेक देवाचे चांगले चांगले सेवक त्या कोविड काळामध्ये मरण पावलेत. काही लोकांनी संदेश देऊन मोकळे झालेत. काही अति हुशार लोक आहेत जगात, ज्यांनी देवाचे नव्हते किंवा पापी होते ते मेले. आणि तू पवित्र आहेस का, माझा प्रश्न आहे. देवाच्या प्रिय लोकांना मला एकच सांगायला आवडेल, त्यांची सेवा, त्यांचं कार्य जे प्रभूमध्ये विसावा पावले, त्यांची सेवा पूर्ण झाली होती. तुमची आणि माझी सेवा अजून बाकी आहे, म्हणून माझ्या देवाने आम्हाला जिवंत ठेवलेलं आहे. आमचं कार्य संपलेलं नाही आहे. ज्या दिवशी आमची सेवा संपेल, त्या दिवशी तर रॅप्चर तरी होईल. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. देवाशिवाय आम्हाला कुणीच नाही. प्रियांनो, येशूशिवाय आम्हाला कुणी नाही. संकटात, दुःखात, अडचणीत अपेक्षा केली जाते. असं वाटतं कुणीतरी मला मदत करावी, कुणीतरी माझं ऐकावं. कधी कधी बोलायला कुणी नसतं, सांगायला कुणी नसतं. संकटात, त्रासामध्ये, अडचणींमध्ये आपलं म्हणून म्हणणारं कधी कधी कुणी भेटत नाही. जीवाभावाचे लोक त्या दिवशी नाहीसे होतात. ज्या दिवशी लोकांना कळतं की तुम्ही कर्जबाजारी झालात, बँक तुमच्या घरी घराला सील मारायला आली, तुमच्या गाड्या जप्त झालेल्या आहेत, तुमच्यावरती फार मोठं संकट आलेलं आहे, ओळखणारे लोक पण तुम्हाला ओळख दाखवणार नाहीत. लिंट लक्ष देऊन ऐका. जे तुमचे परिचित लोक आहेत ते पण तुमच्याकडून तोंड फिरवतील. ज्याच्याकडं काही नाही लोक त्याला सोडून देतात. देवाच्या प्रिय लोकांनो, तुमच्याकडे काही असो किंवा नसो, पण तो देव तुम्हाला कधी सोडत नाही. प्रत्येक परिस्थितीत तो तुमच्या बरोबर उभा राहतो, तो तुम्हाला सहाय्य करतो, कारण तो जिवंत आणि खरा परमेश्वर आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी शास्त्र याचा 16 अध्याय आणि 20 वचन. परमेश्वराने एका सेवकाला सोडून दिलं, बायबलमध्ये लिहिलं आहे. सोडलं, त्याला सोडलं. देव कधीच कोणाला सोडत नाही, पण एका व्यक्तीला देवाने सोडलं. शास्त्री 16:20 वचन आपण वाचूया. ती त्याला म्हणाली, ती म्हणजे दलीला, ती त्याला म्हणाली, शमशोन, पलिष्ठी तुमच्यावर चालून आले आहेत. तो झोपेतून जागा झाला. पूर्वीप्रमाणेच आपण उठू व हातपाय झटकू असे त्याला वाटले, पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे याची त्याला कल्पना नव्हती. ह्या दलीलावरती शमशोनाचं प्रेम आहे. आणि दलीला ही पलिष्ठ्यांशी एकत्र झाली, मिळून शमशोनाचा काटा काढायचा आहे, शमशोनाला बर्बाद करायचं हे प्लॅनिंग आहे. कारण शमशोनाने पलिष्ठ्यांच्या तावडीमधून इस्रायल लोकांच्या सुटकेचा प्रारंभ केला होता. आणि हा पलिष्ठ्यांसाठी शमशोन फार घातक आहे, आणि म्हणून त्याला कसं
कंट्रोलमध्ये करता येईल, त्याला कसं पकडता येईल, काय करता येईल, ही दलीला रोज त्याला प्रश्न विचारते, तुझी शक्ती कुठून आहे, तुझी ताकद कुठून आहे. कारण त्याच्याकडं बघून असं प्रश्न पडायचा लोकांना की हा एक व्यक्ती एवढं मोठे कामं कसे करू शकतो. गावच्या वेशीचे दरवाजेच काय उपटून नेतो, 300 कोल्हे पकडतो, शेपटांमध्ये मशाली लावतो, काय काय करतो, गाढवाचं जावड घेतो आणि डायरेक्ट किती लोकांना, 1000 लोकांना खलास करतो. किती सामर्थ्य आहे, याची ताकद कुठून आहे. रोज उडवा उडवीची उत्तरं शमशोनाने दिली पण काही परिणाम होईना. आणि एक दिवशी मॅडम रुसल्या, सगळ्यात भयंकर शस्त्र येते, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, इकडं बघून नाही बोलत, इकडं बघून बोलतो, हालेलुया. हे भयंकर शस्त्र आहे, शमशोन तुमचं माझ्यावर प्रेमच नाही मुळे. काय झालं सांगा ना, ताकद कुठून आहे. काय नाही, मी देवाचा नाजीर आहे. ॲक्च्युली नाजीरासाठी 3 नियम आहेत बायबलमध्ये. त्या 3 गोष्टी नाजीरने कधीच करता कामा नये. 1, कधीच डोक्याला वस्त्रा लावायचं नाही. 2, मद्य प्यायचं नाही. ऐकताय सगळे, पहिली गोष्ट डोक्याला वस्त्रा लावायचं नाही, दुसरी गोष्ट मद्य प्यायचं नाही, आणि तिसरी गोष्ट मृत शरीराला हात लावायचं नाही. घरातलं कुणी जरी मिळेलं तरी त्या मृत शरीराला हात लावायचं नाही. शमशोनाने याच्यातल्या अनेक चुका केलेल्या आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, नाजीरचे केस लांब असणार, परंतु पहिले करिंथ 11:14-15 वचनामध्ये, ॲक्च्युली विषय नाही आहे पण ओघात आलं तर कशाला सोडायचं, बोलूनच टाकू आपण. पहिले करिंथ 11:14-15 वचन ऐका. लांब केस राखणे हे पुरुषाला लाजीरवाणी गोष्ट आहे असे निसर्ग देखील तुम्हाला सांगत नाही काय? स्त्रीने लांब केस राखणे हे तर तिला भूषणव आहे, कारण केस तिला आच्छादनाकरता दिले आहेत. आता जुन्या करारातला सेवक आहे, लांब केस आहे, केस कट केले, अभिषेक गेला. नवीन करारात असं स्पष्ट सांगितलंय की लांब केस राखणे पुरुषाला लाजीरवाणी गोष्ट आहे. मग अशी वचनं वाचताना मग लोक आपल्या इच्छेप्रमाणे वचनं हे करून घेतात, ॲडजस्ट करतात. लांब केस राखायची ज्याला इच्छा आहे तो जुन्या करात शमशोनाचे नव्हते का? तू शमशोन आहेस का? हालेलुया. नाजीराबद्दल हा एक वेगळा केलेला भाग आहे. सगळ्यांचे केस कातरलेले असतील, मध्येच एका पुरुषाचे केस लांब आहेत, हा देवाचा नाजीर आहे. लोक त्याला ओळखतील. किती लोक आमेन म्हणतील? देवाच्या प्रिय लोकांनो, हा जुना करार आहे, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, शमशोनापेक्षा जास्त ताकदवान तुम्ही आहात. हालेलुया. काही लोक म्हणतील की प्रभूच्या आत्मेने हे तुम्हाला हे काय आज प्रकट केलंय, त्या शमशोनाने तर किती अद्भुत काम केले, त्याच्यापेक्षा ताकदवान मी कसा काय. देवाच्या प्रिय लोकांनो, जुन्या करारामध्ये ज्यावेळेस शमशोनाला आत्मा मिळायचा तो अद्भुत काम करायचा, आत्मा त्याला सोडून जायचा. पण आज या सकाळी देवाच्या पवित्र उपस्थितीत प्रत्येकाला सांगत आहे, देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला मिळाला आहे, तो तुम्हाला सोडून जाणार नाही, तो तुमच्या जीवनात टिकून राहणार. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत तुम्ही देवाच्या सामर्थ्याने भरलेले आहात. एखाद्याला प्रश्न पडला असेल, ठीक आहे, मान्य कबूल, पवित्र आत्मा मिळालाय, पण सामर्थ्याची कामं कुठे आहेत? तुम्ही जगाची उलथापालथ करणारे लोक आहात. पलिस्टेंची नाही. शमशोनाने फक्त पलिस्टेंचा बँड वाजवला. किती लोक आमेन म्हणतील? त्याने फक्त पलिस्टेंचा छळला, त्रास दिला, कारण ते इस्रायल लोकांना त्रास देत होते, त्यांचं साम्राज्य त्याने नष्ट केलं. पण अखिल पृथ्वीवरचं सैतानी साम्राज्य नष्ट करण्याची ताकद माझ्या देवाने तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही देवाच्या अभिषेकाने, देवाच्या सामर्थ्याने भरलेले लोक आहात. स्वतःला साधारण समजू नका. किती लोक आमेन म्हणणार आहेत? देवाच्या प्रिय लोकांनो, तुमच्या ताकदीचा तुम्हाला अंदाज नाही. तुमची ताकद किती आहे माहिती आहे तुम्हाला? शमशोनाने काय केलं? 2 दरवाजे उचलले, मोठे, एकदम भले मोठे. गावच्या वेशीचे दरवाजे उचलले, उंच डोंगरावर नेऊन ठेवले. पण तुम्ही कोण आहेत माहिती आहे? बायबल सांगत, विश्वासाने जर म्हणाल तर डोंगराला तुम्ही उपटून समुद्रात टाकाल. तुमची ताकद अफाट आहे, कारण तुम्ही येशूच्या रक्ताने धुतलेले आहात. हालेलुया. तो जुना करार होता,
तिथं शमशोनाला देवाने सोडलं. आपलं रहस्य तो त्या स्त्रीला सांगून बसला, पापात पडला, आणि आपलं रहस्य वैराला सांगितल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये संकट आलं. प्रियांनो, जसं संकट आलं त्याला असं वाटलं की चला रोजचीच प्रॅक्टिस आहे आपल्याला, मॅडम रोज मला दोरीने नाही तर वेगवेगळ्या गोष्टींनी चांबड्याच्या वाद्यांनी जसं जमेल तसं रोज बांधतीये, आज काय नाही आज परत उठतो. त्यांनी पूर्ण फोर्स लावून उठायचा शमशोनाने प्रयत्न केला, पण त्याला उठता आलं नाही, कारण त्याला माहीत नव्हतं त्या दिवशी की देवाने त्याला सोडलंय. देवाच्या प्रिय लोकांनो, फार मोठ्या संकटामध्ये शमशोनाला जावं लागलं. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू नसेल, त्याची कृपा नसेल, तर आपलं जीवन त्या पडलेल्या शमशोनासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. येशू असला तर तुम्ही ताकदवान आहात. नेहम्या 8:10 बायबल सांगतं, प्रभूचा आनंद माझी बोलत नाही तुम्ही काय आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. कोणाचा आनंद? परमेश्वराचा आनंद, प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. ही ताकद एवढी अफाट आहे ना की तो व्यक्ती जो येशूला मानणार आहे तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो. हालेलुया. संकट आली तरी संकटाकडे तो हसून पाहतो, कारण त्याला संकट दिसत नाही, त्याच्या नंतरचं देवाचं गौरव दिसतं. हालेलुया. त्याला आजार दिसत नाही, ह्याच्यातून बरं झाल्यावर मी काय साक्ष देणार आहे ते दिसतं. अडचणी त्याला दिसत नाही, अडचणीनंतर देवाचं काय गौरव होणार आहे ते त्याला दिसतं. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराशिवाय, येशूशिवाय आमचं कुणी नाही, त्या प्रभूशिवाय आमच्या जीवनाला काही अर्थ नाही. बऱ्याचदा नांगराला हात घातल्यानंतर काही लोक मागे वळून पाहतात, प्रार्थनेला येतात, सगळ्या गोष्टी चांगल्या चाललेल्या असतात, आणि मग परीक्षेचा समय येतो. शाळा शिकलं वर्षभर की शेवटी वार्षिक परीक्षा तर घ्यायला पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? बिना परीक्षेची उन्नती नसते. प्रियांनो, तुम्ही म्हणाल की माझ्या जीवनात संकट नको, मला अडचणी नको, तुमची उन्नती नाही होऊ शकत. देवाच्या प्रिय लोकांनो, अनेक वेळा तुम्हाला असं वाटेल की येशूकडे आल्यानंतर जीवनात संकट येणार नाहीत, पण मी तुम्हाला खरा संदेश देऊन जाणार आहे, येशूकडे या संकट डबल कळून मिळतील. ऐकताय का तुम्ही? हे इथं देवाचे सगळे सेवकगण बसले, तिकडं पण बसले देवाचे महान अभिषिक्त दासगण, देवाच्या सेविका इथं बसलेल्या आहेत. लक्ष देऊन ऐका. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्यांची जर तुम्ही लाईफ स्टोरी एकेकाला बसून जर ऐकले ना, तुमचे अश्रू थांबणार नाहीत. यांनी काय काय सहन केलं आणि कुठल्या कुठल्या दिव्य गोष्टीतून त्यांना पार जावं लागलेलं आहे, ते जर तुम्ही ऐकलं तर तुमच्या पायाखालची जमीन हादरून जाईल, पण ते तुम्हाला सांगणार नाहीत. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. बोलो येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूकडे आल्यानंतर संकट येणार नाहीत याची गॅरंटी नाहीये, पण एक गॅरंटी आहे, तुम्ही संकटात टिकून राहाला, संकटावरती विजयी व्हाल, अडचणींवरती विजयी व्हाल, तुमच्या रोग आजार पीडा सगळ्या संकटांवरती तुम्ही विजयी व्हाल. प्रभूशिवाय आमचं काही खरं नाही, कारण सत्य फक्त येशू ख्रिस्त आहे, त्याच्याशिवाय जगात काही खरं नाही. किती लोक आमेन म्हणतील? येशूशिवाय जीवन व्यर्थ आहे. जगाकडे नजर लावली तर जगिक गोष्टींची आम्हाला अभिलाष आहे, स्वर्गाकडे आमची नजर लागलेली असली तर आम्हाला स्वर्गीय गोष्टींची अभिलाष आहे. आमची इच्छा देवाकडे लागली पाहिजे, आमचं मन प्रभूकडे आकर्षित झालं पाहिजे. एकदा ना आब्रामाशी देव बोलत होता, सदोम गमोराचा नाश करायचा, आणि खूप निगोशिएशन म्हणजे खूप चर्चा झाली, एवढे विश्वासणारे, तेवढे विश्वासणारे, किती असले, माफ करशील, काय असेल. आब्राम बोलत राहिला आणि आब्रामाची तळमळ त्याच्या पुतण्यासाठी होती, लोटासाठी. परमेश्वराने योजना केली आणि तुम्हाला तो सिक्वेन्स सगळा माहीत आहे. लोट, त्याची पत्नी आणि त्याच्या दोन मुलींना दिव्यदूताने हाताला धरून त्या शहरांमधून बाहेर काढलं. आता बाहेर काढल्याच्या नंतर ह्या दोन शहरांचा अग्नी गंधक यांनी नाश होत आहे.
सदोम गमोरामध्ये एवढं पाप वाढलंय, त्या शहरांचा नाश होतोय, पण नाश होत असताना लोटाचा परिवार बाहेर काढलेला आहे. आणि ह्या वचनांच्या आधारावरती खूप ठामपणे मी बोलू शकतो, शेवटच्या काळातली महासंकट येण्याआधी मंडळीला देव बाहेर काढणार आहे. आमचं रॅप्चर होणार आहे, आम्ही उचलले जाणार आहेत, कारण आम्ही या जगाचे नाही. हालेलुया. आमचं नागरिकत्व स्वर्गाचं आहे. आम्ही देवाचे लोक आहोत, आम्ही जगाचे लोक नाही. जगाचे जे आहेत ते जगात राहतील, देवाचे आहेत ते देवाकडे जातील. पहिल्या आदामाने मातीत घातलं कारण तो मातीतून आला होता, दुसरा आदाम स्वर्गातून आला म्हणून तो आम्हाला स्वर्गाला घेऊन जाणार आहे. आता हा परिवार बाहेर निघालाय, सगळे धावत आहेत, डोंगराला आग लागली, पळा पळा पळा, सगळे पळत आहेत, गावाला जाग लागली, पळत आहेत सगळे, लोट पळतोय, मुली पळत आहेत, सगळे धावत आहेत. पण लोटाची पत्नी धावता धावता माग वळून पाहिलं, कुठ? पाठीमाग. काय असेल तिच्या मनात, खूप विचार करण्यासारख्या गोष्टीत, का पाहिलं तिने? तिचा जीव संसारात अडकला होता. माझं घर किती सजवलं होतं, किती प्रॉपर्टी जमा केली होती, काय काय जमा केलं, काय सगळ्या गोष्टी, माझं घर काय झालं असेल. मागं वळून पाहिलं, तुम्ही जगाचे मीठ आहात पण मिठाचा खांब नाही. किती लोक आमेन म्हणतील? तुम्ही जगाचे मीठ आहात, तुमच्यात रुचकरपण आहे पण तुम्ही मिठाचा खांब नाही. जसं मागे वळून तिने पाहिलं, बायबल सांगतं ती मिठाचा खांब झाली. उत्पत्ती 19:24-26 वचनात स्पष्ट सांगितलंय, ती मागे पाहत राहिली आणि ती मिठाचा खांब झाली. पळता येईल का पुढं? आता विषय संपला, मिठाचा खांब झाली. देवाला एकदा सोडलं की जीवन स्तब्ध होऊन जात. देवाच्या प्रिय लोकांनो, जर आपल्या जीवनामध्ये उन्नती नाही, तुम्हाला येशूची गरज आहे. लोटाची बायको मागे वळून पाहते आणि बायबल सांगतं की ती मिठाचा खांब झाली. आणि जशी ती मिठाचा खांब झाली, तिचं जीवन तिथं संपलं. लोट आणि त्याच्या मुली पुढे निघून गेल्या. देवाच्या प्रिय संतगणांनो, ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला जीवन देत आहे, त्या परमेश्वराकडे आम्ही नजर न लावता, ज्यावेळेस आम्ही जगाकडे नजर लावतो, त्यावेळेस आमच्या जीवनातले अनेक आशीर्वाद निघून जातात. आमच्या जीवनामधल्या चांगल्या गोष्टी निघून जातात. शमशोनाकडे सगळं चांगलं आहे पण देवाने त्याला सोडलेलं आहे. या स्त्रीच्या जीवनात सगळं चांगलं आहे, तिचा पती, तिची लेकरं, तिचा परिवार जिवंत आहे. परमेश्वराने तिचा जीव वाचवला याचा आनंद घेण्यापेक्षा तिचं लक्ष आपल्या परिवाराकडे लागलंय. आणि मग त्या परिस्थितीमध्ये देवाच्या प्रिय लोकांनो, फार वाईट अशी स्थिती झाली की ते जीवनच राहिलं नाही जे तिला मिळालं होतं. परमेश्वराशिवाय सुख आपल्याला कोणी देऊ शकत नाही. स्तोत्रसंहिता 16:2 आणि दुसरं वचन, स्तोत्रसंहिता 16:2. मी परमेश्वराला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस, तुझ्या परते मला सुख नाही. आमेन. जगात लोकांना अनेक गोष्टींमध्ये सुख शोधण्याची सवय असते. कशाने मला सुख मिळेल? काही लोक खूप टेन्शनमध्ये येतात, ऑफिसचं टेन्शन, घरातलं टेन्शन, कामाचं टेन्शन. ऐकतं का सगळे? बिझनेसचं टेन्शन, कर्जाचं, खूप टेन्शन असतात. आणि मग नंतर आपण एक फॅमिली ट्रीप ऑर्गनाईज करू. काय करू? फॅमिली ट्रीप ऑर्गनाईज करू. आपण काश्मीरला थंड ठिकाणी जाऊ. काश्मीरच्या थंड हवेत जाऊन पण माणूस तिकडं जाऊन इकडचे विचार करतो, आता गेल्यावर काय होईल. कुठलं ठिकाण तुमची परिस्थिती बदलणार नाही. तुमची परिस्थिती बदलणारा एकमेव आहे, त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे प्रियांनो. तोच तुम्हाला सुख देणारा, आशीर्वादित करणारा, तो तुमचा जिवंत परमेश्वर आहे. त्या देवाशिवाय सुख कुठल्या गोष्टीमध्ये मिळत नाही. कुठल्याच गोष्टीने जगामध्ये मनुष्याचं समाधान होऊ शकत नाही, कुठल्याच गोष्टीने.
खूप शिक्षण घेणारे लोक पण कधी कधी एखादं वाक्य किंवा एखादी गोष्ट निर्बुद्ध सारखी करतात. न्यूटनचं नाव ऐकलंय, सायंटिस्ट, किती मोठा माणूस न्यूटन, किती शोध लावले. ज्या स्टडी रूममध्ये अभ्यास करत बसायचा तर तिथं एकच दरवाजा होता आणि मांजर नुसती यायची, तिची पिल्लं म्याव म्याव म्याव, त्या मांजरीची पिल्लं यायची, ती मांजर नुसतं आत बाहेर आत बाहेर. एवढा मोठा सायंटिस्ट, अभ्यासात डिस्टर्ब होणार ना त्या मांजरीमुळं. त्यांनी एक आयडिया केली, म्हटलं आता दरवाजा बंद ठेवायचा आणि भिंतीला एक होल बनवून घ्यायचं. भिंतीला काय करायचं, खाली होल करायचं, म्हणजे दरवाजाचा आवाज येणार नाही. त्यांनी एक होल बनवलं मांजरीसाठी आणि दुसरं छोटं होल बनवलं पिल्लासाठी. न्यूटननी एक होल कोणासाठी, मांजरीसाठी, दुसरं. पण तुम्हाला सांगतो, मांजरच्या मोठ्या होलमधून यायची, पिल्लं पण तिथूनच यायची. ऐकताय तुम्ही चर्च, एवढा ज्ञानी माणूस काय करतो बघा. देवाच्या प्रिय लोकांनो, जगी ज्ञानाने तुमचं समाधान होणार नाही. जगातल्या विद्वत्तेने आणि डिग्र्या घेऊन तुमच्या मनाला शांती मिळणार नाही. जगातला सगळा पैसा तुमच्या एकट्याच्या अकाउंटवर आणून जरी टाकला तरी पण त्याने तुमचं समाधान होणार नाही. जगातली कुठली गोष्ट तुम्हाला समाधान देऊ शकत नाही. जे समाधान या वचनातून मिळेल, जे समाधान येशूच्या नावाने मिळेल, जे समाधान येशूच्या पवित्र आत्म्याने मिळेल, ते सुख जगात कुठल्याही गोष्टीने मिळणार नाही. एकदा ख्रिस्त लाभला ना, माणसाला एकदम असं वाटतं अकाउंटवरती करोडो आलेले आहेत, हालेलुया. एकदा येशू भेटला ना, छोट्या झोपडीत राहणार हे दरवाजा तुटलेला आहे, सगळे त्या पत्र्यांना होल पडलेत, सगळे घरामध्ये काय वातावरण चांगलं नाही, एकदम घाणेरडं घर झालेलं आहे, झोपडीत आहे. पण येशू मिळालाय, त्याला असं वाटतं मी राजमहालामध्ये आलेलो आहे. माझ्यासारखा कुणी धनवान नाही, माझ्यासारखा कुणी श्रीमंत नाही. लोक म्हणतात ए का रे बाबा तू एवढा का खुश आहे, झोपडपट्टीत राहतून एवढा खुश आहे. ए तुला दिसत नाही, इथं झोपडपट्टी आहे, तिथं वाडा बांधलाय, तिथं महाल बांधलाय, तिथं मी श्रीमंत आहे. इथं कंगाल दिसेल पण तिथं मी सार्वकालिक जीवनात आहे. इथं गरीब दिसेल तिथं मी श्रीमंत आहे. इथं आजारी दिसेल तिथं बरा झालेला आहे. इथं मी दुःखात दिसेल तिथं मी आनंदात आहे. इथं मी अंधारात दिसेल तिथं मी प्रकाशात आहे. इथं मी जसा आहे तिथं तसा नाही, कारण माझ्या देवाने माझ्यासाठी योजना केलेली आहे. हालेलुया. देवाशिवाय सुख नाही, देवाशिवाय शांती नाही, येशू शिवाय आमच्या जीवनात काही होणे नाही. प्रियांनो, सगळं काढून घ्या, येशू काढून घेऊ नका. हालेलुया. सगळं गेलं तर चालेल, ते परत येईल. किती लोक आमीन म्हणतील. येशूचं नाव जीवनात टिकून राहणं गरजेचं आहे, येशूच्या सामर्थ्यात टिकून राहणं गरजेचं आहे. कारण येशूला माहिती आहे कधी कोणाला काय गरज आहे आणि कोणाला काय द्यायचं. आमीन. येशूला माहीत आहे. मुलगा 12 वर्षाचा आहे, लायसन नाही, काय नाही काय नाही. कार देणार त्याला चालवायला? देणार का नाही देणार? शिकला तरी त्याला तेवढं ज्ञान पाहिजे. हायवे रस्ते कसे आहेत? बऱ्याच वेळा आम्ही अशा काही गोष्टी देवाकडे मागतो की ज्याच्यासाठी त्या गोष्टी हँडल करण्याची आमच्याकडे ताकद नसते. आम्ही एवढं आनंदी आणि समाधानी पाहिजे की परमेश्वराला माहित आहे आमच्यासाठी योग्य आणि चांगलं काय. जोपर्यंत वचन वाचत नाही तोपर्यंत लोकांना कळत नाही असं वाटतं. या वाचूया आपण यशया 64:4, आयझाया chapter 64:4, यशया 64:4. हे देवा, तुझी आशा धरून राहणाऱ्यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन काळापासून ऐकण्यात आलेलं नाही, त्याचे नाव आलेलं नाही, कोणी तो डोळ्यांनी पाहिलं नाही. तुझ्याशिवाय इष्ट काम जे तुझ्यावर आशा ठेवतात त्यांच्यासाठी योग्य इष्ट चांगलं काम करणारा दुसरा कोणी नाही. परमेश्वराला माहिती आहे तुमच्या जीवनासाठी योग्य गोष्टी काय करायच्या, तुमच्या जीवनासाठी चांगल्या गोष्टी काय आहेत त्या परमेश्वराला माहिती आहेत.
अशा देवाच्या तुम्ही कनेक्शन मध्ये आलेले आहात की जो सगळ्यात पवित्र आहे. आमेन. सगळ्यात पवित्र. पहिले शमूएल दुसरा अध्याय दुसरं वचन, फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 2:2, पहिले शमूएल 2:2, परमेश्वरासारखा पवित्र कोणी नाही, कारण तुझ्याशिवाय कोणी नाहीच, आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही. आमेन. ज्या देवाची आपल्याला ओळख झालेली आहे तो देव सगळ्यात पवित्र आहे. ज्या देवाची ओळख झालेली आहे तुम्हाला आणि मला, तो देव आमचा दुर्ग आहे, त्या देवासारखा कोणी नाही, आणि असा देव आम्हाला मिळालेला आहे. हालेलुया. बोले येशू मसीही. हा देव कधी न सोडणारा परमेश्वर, त्याची आम्हाला ओळख झालेली आहे. संकट असो, अडीअडचणी असो, दुःख असो, आजपासून आनंदी राहायला शिका. किती लोक आमेन म्हणतील. एकदा ना कावळ्याने एका सेवकाला सांगितलं, त्या सेवकाच्या घराच्या खिडकीवर बसायचा आणि त्या सेवकाला म्हणायचं, तुमचा येशू ख्रिस्त, बरं का, तुमचा येशू ख्रिस्त सगळे प्रार्थना ऐकतो की नाही, मग माझ्यासाठी जरा प्रेयर करा ना. मला कावळा म्हणून राहायला आवडत नाही, माझा असा कावकावा आवाज नुसता आणि मी एवढा काळा वगैरे, कुणीच मला लाईक करत नाही, मला दुसरा पक्षी बनवा. तर तो बोलला की कुठला पक्षी बनवू तुला, येशू करणार तुला, कुठला पक्षी बनवायचं. तर तो बोलला की मी असं ऐकलंय, खूप लोक म्हणतात आय लव्ह चिकन. तर त्यांनी सांगितलं की जा तू विचार, चिकनला जाऊन भेटून ये, त्याचे लाईफस्टाईल बघ, तुला आवडली तर मी चिकन बनवून टाकतो तुला. कावळ्याला काय बनवतो, चिकन, कोंबडी बनवून टाकतो. कावळा कोंबडीकडे गेला, कोंबडीला म्हटलं, खूप लोकांच्या तोंडून ऐकलंय आय लव्ह चिकन, मला चिकन खूप आवडतं, मला चिकन खूप आवडतं, सगळी दुनिया चिकनची फॅन आहे, मला चिकन बनायची इच्छा आहे. ए बाबा येडाय ग तू, आय लव्ह चिकन म्हणजे त्यांना खायला आवडतंय, मारून टाकतात ते, बेकार लोक आहेत, एकदम सोडत नाही, तू कशाला चिकन म्हणतो असं का. तो परत त्या सेवकाकडे येतो, खिडकीत येऊन म्हणतो, अरे चिकन आय लव्ह चिकन लोक म्हणतात, पण ते काय करतात, चिकन मारून टाकतात, मला काही चिकन करू नको, मला तू पोपट बनव. काय बनव, पोपट बनव. तू तो बोलतो जा विचार पोपटाला, त्याचं लाईफस्टाईल तुला आवडते का. पोपटाकडे गेला आणि म्हटलं, हे बघ तू किती हिरवागार, काय सुंदर दिसतोस तू, मी आता देवाला प्रार्थना करायला लावणार आहे, मला आता पोपट बनायचं, कसं काय चाललं तुझं. म्हणे बाबा काय खरं नाही, ह्या लोकांना मी कुठं भेटलो का डायरेक्ट पिंजऱ्यात टाकून देतात, त्याच्यामुळं तू काय पोपट बनू नको. इतकी जीवाला भीती आहे ना, कुठं तू कोणत्या पारद्याच्या हातात सापडला का तू गेला, तू कावळा आहे रे, तुलाही भारी आहे, तुझ्याकडे कुणी बघत नाही आणि तुला कुणी जाळ्यात पकडणार पण नाही, कोणाला आवडत पण नाही, त्यापेक्षा पोपट बनू नको. अच्छा पिंजऱ्यात टाकून काय नाही, मग आयुष्यभर तिथंच राहायचं मरेपर्यंत पिंजऱ्यामध्ये, ते काही चांगलं नाही. परत हा कावळा उडून सेवकाकडे येतो आणि म्हणतो की काय बाबा काय खरं नाही, ते लोक सगळे पिंजऱ्यात टाकतात म्हणे त्या पोपटाला, मला नाही पोपट बनायचं, मला तू एक काम कर, मला मोरच बनव, कलरफुल, एकदम सुंदर, छान कसा पिसारा फुलवला. सेवक म्हणतो जा त्याला तू विचारू नये, जर तू ओके म्हटला, तुला आवडलं तर तू कर, काही प्रॉब्लेम नाही, तुला मोर बनवून टाकतो. मोराकडे गेला, मोर म्हटला असे बेकार लोक आहेत हे. हालेलुया. हे आपल्याला पकडतात आणि हे पिसं उपटून काढतात आणि ह्याचे शोपीस बनवून घरामध्ये लावतात, एकदम डेंजर लोक आहे. असा भुंडा होऊन जाशील ना काय खरं नाही तुझं, पिसं काढतात हे लोक. अच्छा असं होतं. आणि मग त्या तिन्ही पक्षांनी कावळ्याला समजून सांगितलं, तू उत्तम आहेस पण तुला समजत नाही, तू काळा आहेस म्हणून तुझा जीव वाचलेला आहे, तुझा आवाज कावकाव आहे म्हणून लोक तुला त्रास देत नाही, तू जसा आहेस तू सुरक्षित आहेस. आणि मग त्या कावळ्याने परत सेवकाकडून येऊन सांगितलं की मी जसा आहे ते मी चांगलं आहे, मला काही तू दुसरं बनवू नको. हालेलुया. देवाने जसं बनवलंय त्याच्यात आनंद करा. हालेलुया. बोले येशू मसीही. खूप लोक आरशापुढे उभे राहतात, आरशापुढं उभे राहून असा देवाला दोष देतात, हे देवा माझा रंग थोडा उजळ असता तर किती बरं झालं असतं, आहे ना, हे नाक थोडं जरा अजून लांब असतं किती बरं झालं असतं देवा, ओठ असे असते, डोळे तसे असते, थोडे घारे असते तर किती बरं झालं असतं. देव म्हणतो जैसे बनाया. सगळं देवाने परफेक्ट केलेलं आहे. आता हे तुमचं नाक सरळ आहे, हेच उलटं केलं असतं तर पावसाचं पाणी भरलं असतं नाकात, काय फायदा आहे. जैसे बनाया अच्छा बनाया. प्रत्येक परमेश्वराने डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आपल्या सगळ्यांना देवाने त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. प्रत्येक परिस्थितीत आनंद करायला शिका. किती लोक आमेन म्हणणार आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट
सौंदर्य किती मिळालंय त्याच्यापेक्षा पण मोठी गोष्ट आम्हाला येशू मिळालाय का हे जास्त महत्त्वाचं आहे. आम्हाला शिक्षण मिळालं का नाही माहीत नाही आत्तापर्यंत, पण आम्हाला येशू मिळाला आम्हाला आनंद पाहिजे. आणि जे येशूच्या योजनेत आहे त्या गोष्टी आम्हाला आशीर्वादाच्या प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभूच्या सान्निध्यात टिकून राहणं गरजेचं आहे. प्रियांनो, सलमोनाकडे एवढं देवाने गौरव दिलं होतं. यरुशलेमेतलं पहिलं मंदिर कुणी बांधलं? सलमोन राजाने बांधलं. पण ज्यावेळेस त्याला देवासाठी बोलण्याची संधी मिळाली तो काय म्हणतो ऐका. दुसरे इतिहास 6:4-5, दुसरे इतिहास 6:4-5, तो म्हणाला, धन्य तो इस्रायलाचा देव परमेश्वर, त्याने स्वमुखाने माझा बाप दाविद ह्याला वचन दिले होते व त्याने आपल्या हातांनी ते पूर्ण केले. ते वचन असे, ज्या दिवशी मी आपल्या लोकांना मिसर देशातून बाहेर आणले व आणले त्या दिवसापासून माझ्या नामाच्या निवासार्थ मंदिर बांधण्यासाठी कोणाही इस्रायल वंशाकडून मी अन्य कोणतेही नगर निवडून घेतले नाही आणि माझी प्रजा इस्रायल हिच्यावर आधिपत्य करण्यासाठी कोणी अन्य मनुष्य निवडला नाही. बायबल सांगते या ठिकाणी स्पष्ट, देवाचा दास सलमोन राजा म्हणतो की माझा बाप दाविद याला जे वचन दिले होते व त्याने आपल्या हातांनी ते पूर्ण केले. ते पूर्ण केले वचन जे देवाने दिले होते. काय वचन होते? मंदिर बांधण्याबद्दल. हा देवाचा दास सलमोन राजा देवाला म्हणतोय की तू वचन दिलं आणि तू तुझं वचन पूर्ण केलं. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, या वचनामध्ये सलमोनाला काय सांगायचंय की देवा मंदिर बांधणारा मी नाही, तू मंदिर बांधणार आहेस. हालेलुया. परमेश्वराच्या सामर्थ्याशिवाय यरुशलमेतलं ते मंदिर बांधणं अशक्य होतं. परमेश्वराच्या कृपेशिवाय, परमेश्वराच्या हस्तक्षेपाशिवाय ते मंदिर बांधणं अशक्य होतं. जगाची निर्मिती ज्यावेळेस देवबापाने केली, योहान 1:3 बायबल सांगतं, सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. सर्व निर्माण करणारा आमचं जिवंत देव आहे. परमेश्वराशिवाय यरुशलमेतलं मंदिर बांधता आलं नसतं. नोहाला ते तारू देवाशिवाय बांधता आलं नसतं. त्या मोशेला निवास मंडप परमेश्वराशिवाय बांधता आलं नसता. देवाच्या प्रिय लोकांनो, त्याच प्रकारे मंडळीची उभारणी पवित्र आत्म्याशिवाय होऊ शकत नाही. परमेश्वराच्या मदतीशिवाय मंडळीची स्थापना होऊ शकत नाही. मंडळी वाढण्यासाठी आम्हाला परमेश्वराची गरज आहे. किती लोक आमेन म्हणतील? बोले येशू मसीह की. एकदा मला संधी मिळाली साऊथ कोरियाला जाण्याची, आणि जगातले जे सगळ्यात म्हणजे खूप मोठी मंडळी, 10 लाख लोक आहेत मंडळीमध्ये, पॉल योंगीचो. प्रभूला मी धन्यवाद देतो की त्यांनी सांगितलं चर्च कसे वाढतात, जगात चर्च कसे वाढतात. खूप गोष्टी त्यांनी शेअर केल्या आणि सांगता सांगता ते बोलले की चर्च वाढण्यासाठी वेगवेगळे प्रकार केले जातात. चर्च वाढण्यासाठी अन्य गोष्टी केल्या, कार्यक्रम राबवायचे. चर्च वाढण्यासाठी मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजला बोलवायचं, पॉलिटिशियनला बोलवायचं. चर्च वाढण्यासाठी असे उपक्रम करायचे, तसे खूप अर्धा तास बोलले आणि शेवटी सांगितलं की यातली एकही गोष्ट आम्ही केली नाही. आम्ही फक्त प्रार्थना केली, मंडळी वाढत गेली. हालेलुया. आम्ही देवाशी एकनिष्ठ राहिलो, देवाचं काम वाढत गेलं. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस देव तुमच्या जोडीला आहे, देव तुमच्या बरोबर आहे, तुमची उन्नती कोणाच्याने थांबवणार नाही, तुमची वाढ कशाने थांबू शकत नाही, तुमच्या जीवनात देवाचं गौरव प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वराशिवाय, परमेश्वराला वगळून आमच्या जीवनात आम्ही कुठलं काम करू शकत नाही. परमेश्वरापासून आम्हाला वेगळं होता येत नाही. देवाच्या शिवाय आम्ही काही नाही. योहान याचा 15:4-5, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. आमेन. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी, वाव, किती पॉवरफुल वचन आहे. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. येशूशिवाय फळ देता येणार नाही. हालेलुया. कधी कधी काही लोक फेविकॉलनी खोटे फळं चिकटवतात, नंतर वाळून जातील. ओरिजिनल ते टिकून राहतात.
बाहेरून चिकटवलेली फळं नंतर वाळून जातील. झाड हिरवं दिसेल पण नंतर चिकटवलेली फळं, बळचच लावलेली फळं वाळून जातील, गळून पडतील, टिकणार नाहीत. फळं आली पाहिजेत, चिकटवायची नाही दुसऱ्यांची उचलून. आमेन. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. आमेन. येशूपासून वेगळं होऊन बायबल सांगतं तुम्हाला काही करता येत नाही. येशूशिवाय आम्ही काही करू शकत नाही. आम्हाला येशूची नितांत गरज आहे. आमच्या दिनी प्रतिदिनीच्या प्रत्येक कार्यामध्ये आम्हाला येशूची गरज आहे. दिवसाची सुरुवात तुम्ही प्रार्थनेने केली तर दिवसाचा शेवट हा साक्षीने झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक कामाची सुरुवात प्रार्थनेने केली पाहिजे. परीक्षेला जाताना प्रार्थना, अभ्यास करताना प्रार्थना, कामावर जाताना प्रार्थना, गाडी स्टार्ट करताना प्रार्थना, जिथं पाहावं तिथं प्रार्थना करत राहा. त्या प्रार्थनेच्या जोरावर परमेश्वर तुम्हाला यशस्वी करेल. प्रत्येक क्षणी येशूचं नाव तुम्ही घ्या. जुन्या करारात परमेश्वराचं वचन होतं, तू आपला देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको. मला हे वचन नवीन करारात कुठं शोधून दाखवा. जुन्या करारातले सगळे चाकर सेवक होते, नवीन करारातली सगळी देवाची लेकरं आहेत. तुम्ही बिनधास्त कुठंही येशूचं नाव घेऊ शकता. चौका चौकात उभे राहून येशूच्या नावाची गर्जना करू शकता. तुमच्या घरामध्ये तुम्ही येशूचं नाव घेऊ शकता. तुम्हाला जिथं वाटेल तिथं तुम्ही येशूच्या नावाचा गजर करू शकता. आर्मस्ट्रॉंग आणि त्याचा साथीदार ज्यावेळी चंद्रावरती जाऊन पोहोचले, देवा प्रिय लोकांनो, त्यांनी तिथे एक पुस्तक नेलं होतं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे बायबल. चंद्रावर वाचलं गेलेलं पुस्तक बायबल आहे. त्यांनी तिथं मिळून प्रभू भोजन घेतलं. देवाच्या प्रिय संतगणांनो, ह्या परमेश्वरासारखं तुम्हाला आनंद किंवा एवढं महान असं कार्य तुम्हाला जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. चंद्रावर पण गेलं तर तिथं माझ्या येशूचं नाव आहे. हालेलुया. तुम्ही जिथं जाल, तुम्ही चॅनल बदलाल, पण एक दिवस असं येईल प्रत्येक चॅनलवर तुम्हाला येशूच दिसेल. तुम्ही म्हणाल आज झी मराठी नको, आज दुसरा चॅनल लाव, आज झी न्यूजवर बघू काय. तुम्ही जी नाही जी जी न्यूज लावाल तुम्हाला येशूचंच नाव दिसेल. तुम्ही चॅनल बदलाल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला येशूचं नाव दिसेल. चौकात चौकात तुम्हाला येशूचं नाव दिसेल. काय कारण माहिती आहे का? कारण या पवित्र शास्त्रातला एकही शब्द वाया गेलेला नाही. इथं भविष्यवाणी केलेली आहे, प्रत्येक गुडघा येशूच्या नावात टेकला जाणार आहे, प्रत्येक जिव्हा कबूल करणार आहे, येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आज परमेश्वराने तुम्हाला आणि मला आशीर्वादित केलेलं आहे. त्याच्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. त्याच्यापासून वेगळं होऊन आमचं जीवन आशीर्वादित होऊ शकत नाही. आज ख्रिस्ताशी जुडलं जाण्यासाठी तयार व्हा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खाता पिता, उठता बसता, चालता निसता, प्रत्येक समयी फक्त एकच, येशू 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 येशू. सतत येशूच्या मागं चाला, सतत येशूचं नाव घ्या. तुमच्या जीवनाला तुम्हाला जाणवेल की देवाने आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया. प्रत्येक परिस्थितीत येशूचं नाव घ्या. आपल्या परिवारात येशूला उंच करा. आमेन. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी बायबल सांगतं की मनुष्याला येशूची का गरज असेल. तर ना, जगात तुम्ही किती सत्कर्म केली तरी त्या सत्कर्मांची लेव्हल देवाच्या आवडीप्रमाणे होत नाही. कारण की प्रत्येक मनुष्य पापी आहे. किती लोक आमेन म्हणतील? जो म्हणतो की मी पाप करत नाही तो कोण आहे? ल बाड लबाड. प्रत्येक मनुष्याने पाप केलेलं आहे, प्रत्येक व्यक्तीने पाप केलेलं आहे. जगात जो येतो तो स्टॅम्प घेऊनच येतो, हा पापीच होणार. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबल सांगतं की रोमकरसपत्र 3:10 रोमन चॅप्टर 3:10, शास्त्रात असे लिहिले आहे की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. नीतिमान कोणीच नाही, एक देखील नाही, कोणीच नीतिमान नाही आहे जगामध्ये. रोमकरसपत्र 5:12, एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले. तो एक माणूस कोण आहे ज्याच्याद्वारे पाप आले? आदम. त्यांनी बदाम खायला पाहिजे होते पण ते फळ खाल्लं, काय करणार? जे खाऊ नको देवाने सांगितलं ते खाल्लं. पाप जगात आलं, पाप आलं, मरण आलं.
पापाचं वेतन पगार तर द्यावा लागेल. पापाचं काम केलं ना की पगार तर देतोच देव, आहे की नाही. पापानंतर मरण येणारच, पापाचं वेतन मरण आहे. जर एका माणसाच्या पापाने जगात मरण आलेलं आहे, पुढं वचन सांगतं आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. सर्वांनी पाप केलं, मरण पसरले. दुसरे करीत 5:21 पण पुढे काय, संदेश इथं संपत नाही प्रियांनो. सगळे पापी आहेत, इथं संदेश संपत नाही. दुसरे करीत 5:21 बायबल सांगतं, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. आमेन, हालेलुया. कोणाचे नीतिमत्व? देवाचे नीतिमत्व येशूच्या ठाई आम्ही व्हावे. आमेन. बोले येशू मसीह की. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, वधस्तंभावर नेमकं घडलं काय? एक मला पांढरा स्कार्फ मिळेल का? स्कार्फ पांढरा, एक ब्लॅक पण पाहिजे, काळा पण स्कार्फ पाहिजे, मिळेल ना? आहे कोणाकडे ओढणी, ब्लॅक किंवा स्कार्फ? काळा रंग अंधकार किंवा पापाला दर्शवतो, सफेद रंग पवित्रता वगैरे दर्शवतो. याचा अर्थ असा नाही काळा रंग वापरायचा नाही. प्रेज द लॉर्ड, हे फक्त दर्शक आहेत. जर देवाला काळा रंग आवडत नसता तर तुमच्या डोक्यावर काळे केस दिले नसते. हालेलुया. तुम्ही प्रार्थना करत राहिले असते, देवा लवकर पांढरे होऊ दे, लवकर पांढरे होऊ दे, आहे की नाही. तसं काय नाही, देवाला सगळे कलर आवडतात. किती लोक आमेन म्हणतील? चिन्ह आहे, फक्त चिन्ह आहे, चिन्ह आहे. यांचं नाव येशू ख्रिस्त आहे. काय आहे यांचं नाव? काय आहे? येशू ख्रिस्त आहे. आता काय घडलं माहिती का? ही धार्मिकता त्यांच्याकडे आहे. येशू ख्रिस्ताकडे काय आहे? धार्मिकता आहे. पापी माणूस, सगळ्यांनी म्हणा पापी माणूस. आणि ह्या व्यक्तीवरती सगळे पाप आहे. आता काय झालं ना की ह्या व्यक्तीची किती इच्छा असली तर त्याच्याकडे जाऊ शकत नाही. पापाचा कलंक आहे. आणि याची किती इच्छा असली तरी तो त्याच्यामध्ये राहू शकत नाही. का? कारण याला पाप बिलकुल चालत नाही. तो पवित्र देव आहे, त्याला पाप बिलकुल चालत नाही. पण आता देवाचा आणि मानवाचा मिलाप होणार कसा? येशू ख्रिस्त जगात आला. आमेन, हालेलुया. 33.5 वर्ष आमच्यात येऊन राहिला. किती लोक आमेन म्हणतील? आमच्या बरोबर बसला, उठला, आमच्या बरोबर भोजन केलं, चिन्ह चमत्कार केले, आमच्यात राहिला. किती वर्ष? 33.5 वर्ष. आणि त्याच्यानंतर एक फार मोठी जगाच्या इतिहासात घटना घडली. येशूकडे धार्मिकता आहे, मानवाकडे पाप आहे. येशूकडे पवित्रता आहे, माणसाकडे अपवित्रता आहे. येशूकडे नीतिमत्व आहे, मानवाकडे नीतिमत्व नाही आहे, नुसतं पापच पाप आहे. इकडं शांती आहे, इकडं अशांती आहे. इकडं आरोग्य आहे, इकडं सगळे रोग आहेत. हे चित्र 2000 वर्षापूर्वी असं होतं. येशू ख्रिस्त जगात आला. इथं उभे राहा, इथं तुम्ही इकडंच या. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना दिसतंय? येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला. ख्रिस्त वधस्तंभावर मारला जात असताना एक घटना घडली. परमेश्वराने शमशोनाच्या पापामुळे, चुकामुळे शमशोनाला सोडलं, लोटाच्या बायकोला सोडलं, यहुदा इस्कारियोतला सोडलं. अनेकांनी ज्यांनी पाप केलं त्यांना परमेश्वराने सोडलं. पण हा येशू ख्रिस्त क्रूसावर असताना त्याने संपूर्ण जगाची पातक स्वतःवरती घेतली. म्हणून देवाने त्याचा हात सोडला होता काही क्षण. आणि म्हणून येशू 4 शब्दात मोठ्याने ओरडून म्हणतो, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला. हालेलुया. त्या समयी एक घटना घडली, त्या शब्दाच्या दरम्यान एक घटना घडली. ह्याची धार्मिकता संपली, निघून गेली त्याच्यावरून. आणि ह्याचं जे पाप आहे, ह्याची जी अधार्मिकता आहे, हात खाली घ्या.
याची अधार्मिकता येशूकडे आली. ही धार्मिकता कुठे गेली माहिती आहे? ही धार्मिकता, ओ हो हालेलुया हालेलुया रबा बासे खे रेबेंटो सोखो रबांते हालेलुया हालेलुया हालेलुया. देवाने चेहरा झाकला, नाही मला नाही बघायचं येशूचं तोंड, नको मला. येशूचा हात सोडला, त्याची धार्मिकता कुठे ह्याच्या? अरे देवाने आपल्याला मिठी मारली, देवाने आपल्याला मिठी मारली. आता आशिष ब्रदर रस्त्याने कसे चालणार? ही धार्मिकता आशिषची नाहीये, ही धार्मिकता माझ्या बापाची आहे. माझ्या चेहऱ्यावर तेज दिसत आहे, हे माझं नाही, हे माझ्या येशूचं तेज आहे. जी आग माझ्यात दिसते माझी नाहीये, ही येशूची आहे. जे वचन माझ्यात आहे माझं नाहीये, ते येशूचं आहे. जे जे देवाचं गौरव तुम्ही देवाच्या दासात बघता ते त्याचं नाहीये, ते त्याचं आहे. आणि मग काय घडलं प्रियांनो? येशू ख्रिस्त कबरेत गाडला गेला. येशू ख्रिस्त थोडा आता इकडे, तुम्ही तिकडे थांबा. कुठं गेला? कबरेत गेला, मरण पावला. काय झालं? मरण पावला. हे सगळे पाप आहेत, हे कबरेत झोपले. खलास, हे बापा तुझी नांगी कुठं आहे? शोधली तरी सापडणार नाही. किती लोक आमेन म्हणतील? का? येशूने ठेचली पापाची नांगी. तिसऱ्या दिवशी येशूला मरणातून उठायचं होतं. पवित्र आत्मा आला. कुठला आत्मा? पवित्र आत्मा आला. आणि त्या पवित्र आत्म्याने ज्यावेळेस त्याला पुनरुत्थित केलं, कधी कधी असं होतं की अनेक सेवकगण आहेत, पहाटे सेवेला जायला लागतं, कधी एकदम लवकर उठून 4 बापाला 4 घरातून जायचंय. तुम्ही सगळ्या लेकरांना उठवता काय? ए उठ, मी चाललोय कामाला. सगळ्यांना उठवता तुम्ही? अख्ख्या घराला उठवता? नाही, ज्यांना उठवायचं त्यांनाच उठवता. बायको मदत करणार आहे, आई मदत करणार आहे, त्यांनाच उठवता. मला थोडं निघायचंय, लवकर मदत कर. आणि गरज नसली तर कुणालाच उठवत नाही, बाकीच्याला तसंच झोपू देता. आणि तुम्ही एकटेच उठून तुमच्या कामाला निघता. येशू पुनरुत्थित झाला तेव्हा हे पाप तसंच मेलेलं राहिलं, त्याला उठवलं नाही, त्याला तसंच ठेवलं. येशू एकटा कबरेच्या बाहेर आला. आज पाप मेलंय प्रियांनो, तुम्ही ऐकताय चर्च? तुमचे आजार मेलेत, तुमचे दुःख संपलेत, तुमच्या अडचणी संपल्यात. फक्त येशू जिवंत झालाय, फक्त येशू पुनरुत्थित झालाय. आणि आज ज्यावेळेस येशू आणि तुम्ही एकत्र चालता, तुमच्या दोघांवरती पण सेम धार्मिकता आहे. सेम सेम टू सेम. जेवढा येशू प्रभावशाली आहे तेवढीच मंडळी गौरवी असणार आहे. आपल्या निंबळकमध्ये असे किती लग्न होतात की नवरा मुलगावरती स्टेजवरती एकदम सजून धजून बसतो आणि मुलगी मागं कोपऱ्यात गाऊनवरती घरच्या ब्रश न करता विस्कटलेल्या केसात बसते. बसते? मुंबईला नाही बसते, मला इकडचं नाही माहीत. बसते का? कुठं बसते ती? नवर देवाच्या बाजूला. हालेलुया. तुमची जागा माहिती आहे तुम्हाला? तुमची जागा येशूच्या कुशीत आहे, येशूच्या जवळ आहे. आज नंतर लाईफमध्ये काही मिळो ना मिळो, सगळे परिश्रम ह्याच्यासाठी करा. हालेलुया. पण सगळे कशासाठी करायचं? धार्मिकता. मना धार्मिकतेसाठी झटा. शेजारच्याला सांगा धार्मिकतेसाठी झटा. धार्मिकता मिळवायचे प्रयत्न करा. फक्त बस काय मिळवायचा प्रयत्न करा? काय पाहिजे आपल्याला? सगळ्यांनी म्हणा धार्मिकता. मला काही नको, मला धार्मिकता पाहिजे. मला काही नको, मला धार्मिकता पाहिजे. मला वचन पाहिजे, मला येशू पाहिजे, मला देवाचं सामर्थ्य पाहिजे, मला पवित्र आत्मा पाहिजे, मला बाकी काही नको, मला बाकी काही नको.
देवाच्या प्रिय लोकांनो, जसं तुम्ही आज निर्णय घेतलाय, दुसरं काहीच नको. पण तुम्हाला माहित आहे का, श्रीमंत लोक येशूच्या मागे यायचे. ऐकताय तुम्ही? आज नंतर तुम्ही पैशाच्या मागे जाणार नाही, पैसा तुमच्या मागे येणार. आज तुम्ही आरोग्य शोधायला जाणार नाही, कुठं मिळेल, निंबळकला मिळेल का, मुंबईला मिळेल का, कुठं. तुम्ही गुडघे टेकाल तिथं येशू तुम्हाला बरं करेल. हालेलुया. आज नंतर येशू मध्ये तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील, कारण हे माझ्या प्रभूचं वचन आहे. आधी त्याची धार्मिकता मिळवा, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला देणारच आहे. सगळे आशीर्वाद, तुम्हाला जे हवंय ते तुमच्या पायाशी येणार आहे. जी गोष्ट तुम्हाला पाहिजे ती तुमच्या जवळ येणार आहे. आज नंतर ना, म्हणजे असं वॉक आमचा असला पाहिजे येशू बरोबर. ते लग्नाच्या वेळेस कसं, ते लग्न लागल्यावर नवरी नवरदेव कसं हातात हात घालून चालतात, चालतात का नाही चालतात? काय तेज असतं दोघांच्या चेहऱ्यावरती. आयुष्यात एवढं त्यांना आनंदी कधीच बघितलं नसेल. आणि मेन म्हणजे तो वेल वरती करतो ना नवरदेव. बाळक सांगतात आता मुलीचा वेल वरती करा, आणि लोक सगळे त्या मुलीकडे बघतात. एवढा वेळ बघितलेलं नाही वेल होता कशी दिसते बघायला, सगळे तिच्याकडे नाही बघायचं, मुलाकडे बघायचं. कधी पण लाडू फुटत असतात, त्याचा चेहरा बघण्यासारखा आहे, त्या मुलाकडे बघायचं. देवाच्या प्रिय लोक, आमचं रोजचं दैनंदिन जीवन असं पाहिजे. रोज रोज प्रभू काय नको माझ्या बरोबर. मी चालायला लागलो का तू पण माझ्या बरोबर चाल. मी बोलायला लागलो का तू माझ्या मुखातून बोल. मी एखाद्याला हात लावला तर तू माझ्यामधून त्याला हात लाव. मी जे काही करेल त्याच्यामध्ये तुझी उपस्थिती असू दे. बघा काय जीवन आशीर्वादित होतं. हालेलुया. मना येशूशिवाय मला काही नको, येशूशिवाय मला काही नको. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे देवाची मेजवानी आहे प्रियांनो. लग्नात तुम्ही जाता, नातेवाईक काय करतात, तुम्ही म्हणता नको नको, ते म्हणतात अजून घ्या अजून घ्या. इथं पण तेच आहे. हालेलुया. तुम्ही म्हणाल नको, तुम्हाला ठेवायला पुरणार नाही जागा, असे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत. तुम्ही विचार केला नसेल असे आशीर्वाद तुमच्या जीवनाकडे येत आहेत. ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडत बसता, एक चूक होते आपली, प्रॉब्लेमकडे फोकस करतो आपण. कसं करायचं, काय करायचं, हे कर्जाचं काय होणार काय. अरे राष्ट्रवतना दाखल देणारा देव तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. आकाशाचा पृथ्वीचा निर्माण करता देव त्याच्याकडे तू आलेला आहे. माझ्या देवा एवढं श्रीमंत कोणी आहे का? बोलत नाही तुम्ही, समजून सांगायला तर आलो ना एवढ्या लांबून. हालेलुया. आपल्या देवा एवढं श्रीमंत आहे कोणी? आकाशात किती तारे आहेत कुणी मोजलेत का? आपल्या निंबळक मध्ये किती तारे आहेत आकाशात कुणी मोजलेत? असं शेवट मुंबईच्या लेकरांनी खूप प्रयत्न केला, रात्र जागले पण कुणाला जमलं नाही. निंबळक मध्ये कुणी किती तारे आहेत मोजता येतील का? एक गोष्ट आनंदाची सांगतो, हे सगळे तारे आपल्या बापाचे आहेत. कोणाच्या बापाचे आहेत? ऍक्च्युली सगळं आपल्या बापाचं आहे. हे लोकांनी उगच इथं वाटून घेतलंय. हालेलुया. सगळं जे डोळ्यांना दिसल, ती जमीन, ते आकाश, ते पाणी, त्या नद्या, ते समुद्र, सगळे आपल्या बापाचे. चला, पृथ्वीवर लोकांनी वाटून घेतलं ठीक आहे, पण आकाशातले सगळे तारे कोणाचे आहेत? आपल्या बापाचे आहेत. आमेन. आपले येशूचे आहेत. बरं, कधी असं ऐकलंय का की एक भारतातली खूप श्रीमंत फॅमिली आहे आणि एक तारा विकत घेतलाय. असं ऐकलं कधी? अमेरिकेत एवढा श्रीमंत माणूस आहे, बापरे बापरे एवढा पैसा आहे त्याच्याकडं, त्याने आकाशातले दोन तारे विकत घेतले. ऐकलं कधी? जगात तुम्ही किती संपत्ती कमवा, एक तारा पण विकत घ्यायची लायकी कोणत्याच माणसाकडं नाही, पण ते सगळे तारे माझ्या बापाचे. हालेलुया. आणि अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो.
जे आपल्या बापाचं आहे ते सगळं आपलं आहे. एवढ्या मोठ्या देवाचे आशीर्वादित लेकर आहेत. माझ्यावर 2 लाख कर्ज झालंय, मी जीव देतो. अरे हड मूर्खा, तुला मारायची गरज आहे का? येशूचं बलिदान व्यर्थ करता? जीव देणारे लोक दुरात्म्याने प्रवृत्त होऊन जीव देतात. ज्याला कळालंय ना, मला मारायची गरज नाही, माझा प्रभू क्रूसावरती मेलाय ऑलरेडी, मी जागणार. आणि 2 लाख कर्ज आहे ना, 4 लाख कर्ज आहे, 10 लाख काय असेल ते असेल, ती अमाऊंट तुमच्या लक्षात राहू द्या. पण एक गोष्ट सांगतो, तुमचं सगळं कर्ज देव नील करणार आहे. आणि इथून पुढं तुम्ही कर्ज देणारे बनाल. मला फोन येतो बँकेचा, काही कर्जाची गरज आहे का? मी म्हणतो तुला आहे का, मला सांग. हॅलो, कुठल्या देवाची तुम्ही सेवा करता? हालेलुया. त्या परात्पर देवाने तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे, त्या परमेश्वराने तुमच्यावर कृपा केली आहे. फक्त एक गोष्टीचं अगत्य, येशूपासून वेगळं व्हायचं नाही. खलास, सगळं संपलं. येशूबरोबर राहा, धार्मिकता मिळणार. हालेलुया. येशूबरोबर राहा, समाधान मिळेल. येशूबरोबर राहा, आरोग्य मिळेल. येशूबरोबर राहा, तुम्ही जे मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही बोलण्याच्या आधी आशीर्वाद तुमच्याकडे चालू. हालेलुया. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया.